मुंबईतल्या भाटीय रुग्णालयासमोरच्या बिल्डिंगला आग लागलेली आहे. नाना चौक गवालिया टँक इथल्या कमला बिल्डिंगमध्ये आग लागली. या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या ठिकाणी 13 फायर इंजिन आणि 7 जम्बो टँकर आग विझवण्यासाठी पोहोचलेले आहेत. इमारतीच्या 18 मजल्यावर आग लागली. 7:30 सुमाराला आग लागल्याची माहिती मिळाली. लेवल 3 ही आग आहे. आगीत 2 जण जखमी झालेले आहेत. त्यांना समोरच्याच भाटिया रुग्णालयामध्ये दाखल केलं आहे. महापालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागानं ही माहिती दिली आहे. हा परिसर तसा थोडा मोकळा असल्यामुळे अग्निशमन दलाला इथे पोहोचताना फारशा अडचणी आल्या नाहीत. ही आग अजूनही पूर्णतः विझलेली नाही. 2 जण यात जखमी झालेले आहेत. ही आग कशामुळे लागली आणि या घरात आणखी कोणी अडकलेलं आहे का याबद्दल फारसे अपडेट्स मिळाले नाहीत. या इथल्या एकंदरीत परिस्थितीचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी ऋचा वाजे यांनी. मुंबईतील ताडदेव परिसरात भाटिया रुग्णालयाजवळ ही कमला बिल्डिंग आहे, जी 20 इमारत आहे आणि त्याच्या सर्वात वरच्या मजल्यावर आपण बघितलं तर 18-19 मजल्यावर आग लागली आहे. सकाळी 7:30 सुमारास ही आग लागली. आगीचं कारण अजून अस्पष्ट आहे, मात्र लगेच अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आलं. अग्निशमन दल इथे पोहोचलं आणि अनेक गाड्या 12-13 गाड्या अग्निशमन दलाच्या इथे दाखल झालेल्या आहेत आणि अजूनही आग विझवण्याचं काम सुरू आहे. इथे बघितलं तर काही जखमींना सुद्धा आता बाहेर काढण्यात येत आहे. अजूनही जखमींना बाहेर काढण्याचं काम सुरू आहे. अतिशय जास्त प्रमाणात कितीतरी टक्के कदाचित हे भाजलेले आहेत, त्यामुळे मोठ्या प्रमाणात ही आग किती मोठ्या प्रमाणात लागलेली आहे याचा अंदाज या ठिकाणी आपल्याला येऊ शकतो. सध्या जखमींना बाहेर काढण्याचं तातडीने त्यांचा जीव वाचवण्याचा हा प्रयत्न सध्या आपल्याला या ठिकाणी सुरू दिसतोय. महापौर घटनास्थळी दाखल झाले आहेत आणि माहिती घेत आहेत. आता या आगीवर नियंत्रण मिळवण्याचं काम आणि जखमींना बाहेर काढण्याचं काम तातडीने सुरू असल्याचं आपल्याला दिसतंय. व्हिडिओ जर्नलिस्ट विद्यासह ऋचा वाजे, झी मीडिया, मुंबई. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे लसीकरणासाठी पुणे महापालिकेनं 231 केंद्र निश्चित केली आहेत. यात 15-18 वयोगटातल्या मुलांसाठी 40 केंद्र असतील. 18 नागरिकांसाठी 199 केंद्रांवर लसीकरण केलं जाईल. त्यामधल्या 180 केंद्रांवर कोविशिल्ड लस दिली जाईल. विना मास्क फिरणाऱ्यांकडून ऑनलाईन दंड वसूल केला जाईल ही कल्पना महापालिकेनं व्यक्त केली होती, मात्र ती प्रत्यक्षात येण्यापूर्वीच बारगळली आहे. यासाठी पालिका आयटीची मदत घेणार होती, मात्र नागरिक त्याला प्रतिसाद देणार का आणि तो कसा याचा विचार करूनच ही कल्पना प्रशासनानं गुंडाळली. कोविन पोर्टलवरील डेटा लीक झाल्याचा दावा एका हॅकरकडून करण्यात आला होता, यामुळे मोठी खळबळ उडाली होती. पण केंद्र सरकारनं तातडीनं स्पष्टीकरण देत असा डेटा लीक झाला नसल्याची माहिती दिली आहे. बूस्टर डोससाठी धोरण आखलं आहे का असा सवाल हायकोर्टानं केंद्र, राज्य सरकार आणि मनपाला केला. बूस्टर डोसचं व्यवस्थापन कसं करणार आहात असा सवाल कोर्टानं केला. भूमिका स्पष्ट करण्यासाठी 2 आठवड्यांचा कालावधी दिलाय.